अरे मोबाइल का बिल भरेगी। आजकल तेरे मेरे, हाँ ये गाना गाएंगे। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या जाम कंटाल है यार। गुड मॉर्निंग सर। हाय सर। अरे इतकी वर्ष झाली पास आउट होऊन तरी कॉलेज नाही विसरले गुरु सर। अरे यालाच तर प्रेम म्हणतात। प्रेम म्हणजे हेच असतं, नुसतं मेल फिमेल नसतं। Okay, silence. Shall we go? Okay, someone follow the script. Okay? Ready. Concentrate. Okay, Arthi, pude. Pude, pude. Pude, pude. Fix. Fix kar mark tujha. Yes. Okay? Chala, Purnima, lines haliyat na, script de aata. Sunny, script kaadun de dogin sa. Yeah. Chal. Okay. Look ikade, Purnima. Away. Ajun. Ashi nako bagu. Neat, normal bagu. Huh? ओके कंसंट्रेट ऍक्शन। बुलशिट आहे यार सगळं। तुम्ही माझे आई बाबा आहात, मला जन्म दिलाय म्हणून मी तुम्हाला रिस्पेक्ट करतेच, पण म्हणजे अरे लोक असं कसं होईल? मी सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकू शकत नाही ना। मेरी भी कोई सोच है, भावना आहेत माझ्या, आकांक्षा आहेत, इच्छा आहेत। वाय शुड आय नॉट फॉलो माय ड्रीम्स? होल्ड। मी काय सांगितलं होतं? कसं करताय तुम्ही? काय झालं, वाक्य चुकलं का? लाईन्स करेक्ट आहे, पण फक्त पाठांतर, इंटेन्सिटी नाही, इमोशन्स नाहीत। मी मगाशी समजावून सांगितला होता सीन तुम्हाला, तेव्हा लक्ष कुठे होत? पौर्णिमा, तुझं ऍब्सल्युटली लक्ष नाही आज। इन्व्हॉल्वमेंट नाही ॲट ऑल। प्रॉब्लेम आहे काही? नक्की एक रिक्वेस्ट करू गुरु, एकदा तू करून दाखव ना म्हणजे। नो, नेवा। एक लक्षात ठेव पौर्णिमा, इनफॅक्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवा, ऑलवेज फॉलो द थॉट ऑफ द डिरेक्टर, नॉट हिज ऍक्ट। कळलं? आरती काय चाललंय गुरु सर? यार सॉलिड भूक लागली। आरतीचा क्लास कॅन्टीन मध्ये घे ना चरता चरता। ओके, तुमच्या सगळ्यांचेच लाड पुरवणार आहे मी, पण प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवायची, फेस्टिवलसाठी असली तरी आपण फिल्म करतोय, इट्स अ टीम वर्क, त्यामुळे सगळ्यांचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत। लक्षात येत आहे? Yes, गुरुजी। चला। गुरु सर, तू मस्त समजावलंस हा। येस, ऑलवेज फॉलो द थॉट ऑफ द डिरेक्टर। दॅट्स राईट। नाही पण तू जेव्हा डिरेक्ट करत नसतोस आणि आपण अशा जनरल गप्पा मारत असतो ना, तेव्हा आपण तू जे सांगतोस ते पण फॉलो करण्यासारखं असतं। रिअली? एक्झॅक्टली। खरंच म्हणजे मला कधी कधी तू समजतच ना, एखादी गोष्ट समजत नसेल तेव्हा मला वाटतं की खरंच मी मूर्ख आहे, मला काही सेन्सच नाहीये। तो तुला नाहीच। हसता काय? मी खरंच मूर्ख आहे का? नाही, बंकस नाही, तू जिनियस आहेस। आणि मी सगळ्यांना सांगतो, ही एके दिवशी मोठी ऍक्ट्रेस होणार, अँड आय विल बी रिअली प्राऊड ऑफ यू। माझी ऍक्ट्रेस। क्या बात है। या आई अग्री विथ दॅट। बरं सर, शूट किती दिवस असणार आहे? 8 दिवस सलग। 8 दिवस? 9वा दिवस परवडणार नाही आहे मला। खिशात न पैसे घालून मी फिल्म करतोय, या प्रोड्युसर कडे बजेट खूप कमी आहे, प्लीज कोऑपरेट। ठीक आहे। पौर्णिमा, प्रॉब्लेम आहे काही? नाही। नक्की घे ना। नाही मला नको। मी पैसे देते, घे। चक्रमत से तेवढे पैसे आहेत माझ्याकडे। अगं तुला 1000 वेळा सांगितलं जायचं नाही म्हणजे नाही, कळतंय तुला का? नाही जायचं, मी काय वाईट करत नाहीये। सिनेमात दिसणार आहेस तू,
कार्टी आता पंचक्रोशी तोंड दाखवायला जागा उरणार नाही आम्हाला. बाबा तो काळ गेलाय आता. आजकाल प्रत्येकाला तो जो हवं ते करतो. मी का मागे राहायचं? आम्ही म्हणतोय म्हणून. एवढी कसली मिरवायची हौस आहे ग तुला? तुझ्या मागे एक बहीण आहे, निदान तिचा तरी विचार कर. हा म्हणजे साधं एवढं कळत नाही तुला? तू मुलगा असतीस तर काही बोललो नसतो आम्ही, पण मुलीची जात आहे तुझी. तू पडद्यावर दिसलीस तर लोक चांगल्या नजरेने बघणार नाहीत तुझ्याकडे. मला नाही फरक पडत. थोबार फोडीन. बाबा माझं आयुष्य कसं जगायचं हे मी लोकांचा विचार करून ठरवू का? पौर्णिमा मला नाही जमणार. गुरु म्हणतो ना तेच बरोबर. हा कोण गुरु का फिरू आहे ना, त्याला किडे पडवत एकदाचे. त्यानेच भरलं हे असलं खुळ हिच्या डोक्यात. नाहीतर काय काम ना धंदा. छोटी का होईना पण त्याची ऍड एजन्सी आहे आणि ब्रिलियंट माणूस आहे तो. तो काय ब्रिलियंट का फ्रिलियंट असेल ना तर त्याच्या घर. एक मिनिट, विषय संपला. तू सिनेमात काम करायला जायचं नाही म्हणजे नाही. ऍडचं बजेट आहे 2,40,000 रुपये. ओके. प्रोडक्शन कॉस्ट जाते 2,10,000 पर्यंत. जेमतेम 30,000 रुपये प्रॉफिट. ओके. नाही मी एक सजेस्ट करू का? प्रॉफिटसाठी मी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करणार नाही हे नक्की. नाही कॉम्प्रोमाइज कर असं म्हणत नाही आहे मी. आउटडोअरच्या ऐवजी आपण इनडोअर. ते ग्रँजरच मिळणार नाही रे इनडोअरमध्ये, आउटडोअर मस्ट. तर मग प्रश्नच मिटला. काय मला आकड्यांची गणितं कळतात, तुझी ती क्रिएटिव्ह गणितं माझ्या टाळक्यात नाही शिरत आहेत अजून. प्रसाद तेच बेटर आहे, तू त्याच्यावरच कर कॉन्सन्ट्रेट. अरे लग्नावर कॉन्सन्ट्रेट करू दे त्याला. हो 15 दिवसांवर लग्न आलंय ना त्याचं, तयारीला वेळ दे ना. अगं नाही काकू, मीच थांबून माझी कामं संपवतोय. नंतर 8 दिवस नसणार आहे ना मी. वा मस्त फिरा जोड्यानी. मजा करा. तुझे काका मला माथेरानला घेऊन गेले होते. हो शपथ. काय रे काय झालं? लुक टेस्ट पौर्णिमाची विसरूनच गेलो. सगळे वाट बघत असणार. प्रसाद कोणाचा फोन आला ना तर सांग, मी पोहोचतोच आहे म्हणून. मी पडतो. अरे कॉफी घेऊन जा ना. तू जेवून घे, माझी वाट पाहू नको. बाय 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 बाय. अरे जास्त उशीर करू नकोस घरी यायला. हो य प्रसाद. एक विचारू का तुला? हा विचार ना काकू. नाही म्हणजे मी तुला विचारत होते असं त्याला सांगू नकोस, नाही तर उगीच चिडायचा माझ्यावर. का काय झालं? तू पौर्णिमाला ओळखतोस ना रे? हो त्याच्यासोबत भेटलो 1-2-3 वेळा मी. दोघांमध्ये काही आहे का? काय नाही म्हणजे दिवसभर तिचं नाव ह्याच्या तोंडावर असतं ना म्हणून विचारलं. आहे काही? काय काय ग तू. बरोबर चोरी पकडली मी दोघांची. काय तरीच काय, पौर्णिमा 10 वर्षांनी लहान आहे त्याच्यापेक्षा. अरे असू दे की, तुझे काका माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. तो काळ वेगळा होता. आणि एक सांगू का, गुरु त्याच्या कामावर एवढा फोकस असतो ना की असला काही विचारही त्याच्या डोक्यात येऊच शकणार नाही. नाही येणार. अरे पण तिच्या मनात असं येऊ शकतं की? ते काय मी सांगू शकत नाही. मी सांगते ना. बघच तू जमणार दोघांच. नाही जमेल जमेल. मस्त वाटत शांत. हे मी 500 वेळा ऐकलंय. दुसरं काहीतरी बोल ना. बोलू. अरबट सरबट. अरबट सरबट तबड घोडा कणीस खातो हरभरा सोडा, तिकडून आली गाय आणि पाहते तो काय. अरबट सरबट हरभरा सोडा कणीस खातो तबडक गोडा, तबडक गोडा तबडक गोडा, तबडक 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 तबडक.
काय आयशबत मस्त झाली यार लुक टेस्ट. काय मी काहीतरी बोल म्हणाले, काय पण बोल असं नाही म्हणाले. जाम खुश आहे मी आज खरंच. आता मला काय वाटतं सांगू. काय वाटतं तुला? तू माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा नाहीस, 10 वर्षांनी लहान आहेस. तुला खरं सांगू, प्रत्येक गुरुला असं वाटत असतं की त्याच्या शिष्यानं त्याच्यापेक्षाही मोठं व्हावं. काय? टू बी व्हेरी फ्रँक, काय होतं, आज लुकटेस्टच्या आधी मी जाम टेन्शनमध्ये होतो. नो डाऊट तू परफॉर्मन्स छान करणार, तू करतेस, त्याच्याबद्दल नाही, पण तू दिसशील कशी हे टेन्शन होतं. पण जी काही लुकटेस्ट झाली आहे ना, बँग ऑन. म्हणजे मी आता विचार करतो ना, तेव्हा मला असं वाटतं की तुझ्याशिवाय ही फिल्म आपली कम्प्लीटच होऊ शकली नसती. सर काय ए पौर्णिमा, सिरियसली बोलतोय मी तुला सांगतो. आपली फिल्म रिलीज झाल्यानंतर चंद्राच्या साक्षीनं पौर्णिमा नावाच्या तारकेचा उदय झालेला असेल नक्की. हा केवढी गोड दिसत होतीस तू, कोणीही प्रेमात पडावा तुझ्या. सर बास, मला एवढं कवतो काय कायची सवय नाहीये. बास मग सवय करून घे तू आता. बर तू आता इतक्या चांगल्या मूड मध्ये आहेस तर तुला एक पर्सनल प्रश्न विचारू का? तू आजपर्यंत कधी कुठल्या मुलीच्या प्रेमात नाही पडलास? नाही म्हणजे जनरली तिशी नंतर माणूस जेव्हा बॅचलर राहतो त्याची दोन कारण असतात. एक, त्याला लग्नच करायचं नसतं, किंवा त्याचा प्रेमभंग झालेला असतो. तुझ्या बाबतीत नक्की काय घडलंय? नाही नाही दोन्ही नाही. हा काय पौर्णिमा, मी ना माझ्या कलेच्या माझ्या सेन्सिटिव्हिटीच्याच प्रेमात आहे, त्यामुळे माझ्या कलेवर प्रेम करणारी जर का एखादी मुलगी मिळाली तर मी करेन तिच्याशी लग्न. नाही काही फोटोग्राफ्स आहेत चांगले, पण ते माझ्या नाही. पहिल्यांदाच प्रेमात पडल्याचा साक्षात्कार दिसतो ना डोळ्यामध्ये, तो फिल्म मिसिंग आहे. ती गंमत जी मी पूर्णाच्या डोळ्यात पाहिली होती. पौर्णिमा आठवली, मुंबई बाहेर शूटिंग करणार आहेस म्हणून. पौर्णिमाची आठवण येण्यासाठी कुठल्याही निमित्ताची गरज नाही मला, यू नो प्रसाद. कॉफी घेणार आहेस? कॉफी नाही. तू एक काम कर, तू आणखीन काही मुलींचे फोटोग्राफ्स मागव, उद्यापर्यंत कास्टिंग फायनल हवं. आय कॅनॉट पोस्टपोन द शूट. पण हे 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 नको. नाही नाही ओके नो. तू एकटीच कशी आली? पौर्णिमा कुठे? हो सर तेच, म्हणजे मी गेले होते तिच्या घरी तिला आणायला. काका काय ग इथं काय काम तुझं? पौर्णिमा ती येणार नाही. चक्क तोंडावर दार लावून घेतलं. अरे हे काय बाजू अशी कशी नाही येणार, मजाक आहे क्या? ए चला रे आपण सगळे जाऊन तिला घेऊन. एक मिनिट तुम्ही सगळे आत व्हा, गेट इन. चला नाही आपण बोलूया, आपल्याकडे वेळ आहे थोडा. चला तुम्ही आत व्हा, आत आत. पण सर तिला सोडणारच नाही तर ती कशी येणार? येईल बघूया, वाट बघू थोडी. तू आत बस. चल ठीक आहे, चल 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 सर बॅग घेऊन. बर झालं आली. सॉरी काय? सॉरी सॉरी निघूय. हो चला ना फटके टाके. ये चला 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 चला.
जग गोल गोल फिरते कभी दिन कभी नाइट धक धकी रोजचीच मग चिरते होतो भिजा असा टाइट कधी कधी हवा हवा चेंज जरा मेरे यार वन ऑन द विल दैट्स हाउ इट विल्स काम बन जाए मजेदार लाइफ इज रूल चेंज हो जा तू ठंडा जीवनाची गाडी होता पंक्चर साला सिटने तर असतेच गाड ब्रेक ची चॅट एव्हरीथिंग दिस अँड दॅट आपली ही गाडी आता पिकळाच रोड असं धरे आरती पौर्णिमा तुम्ही का अशा उभे आहात संपलं शूट निघायचंय आपल्याला चला 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 गुरु गुरु एक प्रॉब्लेम झालाय काय अगं सांग ना पौर्णिमा पौर्णिमा मला घरी जायची भीती वाटते का मला घरून शूट साठी सोडत नव्हते पण आपलं फायनान्शियल नुकसान होईल आणि इतके दिवस केलेले कष्ट वाया जातील म्हणून मी तू न सांगता आलीस हो अशी कशी ग तू डेंजरस आहेस मग आता मला आई बाबा घरी नाही घेणार आहेत अरे असे कसे नाही घेणार मी येईन तुझ्या बरोबर तुझ्या घरी डोंट वरी आपण बघू काय ते जस्ट रिलॅक्स मी घरी येईन मी बघतो तुझ्या बाबांशी बोलून काय ते चल आता नाही घ्यायचं चल सर चल सर चल 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 चला 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 चोरे
आता नुसते बघत काय उभे राहिलात, चला निघा. हे बघा प्लीज, मी पौर्णिमाच्या वतीनं माफी मागतो तुमची. तू गप्रे हरामखोर, अरे जोड्यानं हाणून घराबाहेर हाकलण्याच्या लायकीचा माणूस आहेस तू. अख्ख्या जगात काय आमचीच मुलगी नजरेत भरली तुझ्या? तुम्ही गैरसमज करून घेऊ नका प्लीज, तसं काही नाहीये. नाक कपलं कार्टीनी आणि परत आली तर घरात घ्यायचं नाही, हे त्या क्षणी ठरलं होतं आमचं. बाबा तू निघ, निघ, तुला काय हवं ते कर. रंग लावून सिनेमात काम कर किंवा बसस्टॉपवर उभी राह, पण आमच्यासाठी तू मेलीस. अहो पोटची मुलगी आहे तुमची, घरात राहू नको म्हणताय, काय करेल एकटी, कुठे जाईल? मशनात जा म्हणावं, आणि तूही जा तिच्या बरोबर. बाबा हे बघा प्लीज, तुम्ही ऐकून घ्या, चूक झाली आहे तिच्या हातून, ती पुन्हा असं करणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला. तू कोण? तू तुझ्या बरोबर 10 दिवस घराबाहेर होती ती, तरी तुमच्या तसं काही नाही असं म्हणतोस? अहो आई खरंच तसं काही नाही. उद्या पोट फुगून आली तरी म्हणशील मुलीला पदरात घ्या म्हणून? म्हणजे तू दुसरं सावज हेरायला मोकळा? बास पुरे, बास आता मलाच या घरात राहायचं नाही. पौर्णिमा नाही, माझे स्वतःचे वडील मला म्हणतात, बस स्टॉपवर उभी राहिलीस तर काय म्हणू, आई म्हणते पोट फुगून घरी येशील. नाही नाही, एकदा ठरवलं की ठरवलं, मला या घरात राहायचं नाही. तू शांत हो, नाही वेडे पण नाही, पुढे काय व्हायचं ते उदय, या क्षणापासून माझा या घराशी संबंध संपला. जा जा गुरु प्लीज, नुसती बोला तुम्ही, राहू नकोस. काय चाललंय? पौर्णिमा, पौर्णिमा ऐक माझ, पौर्णिमा पौर्णिमा, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, काय नक्की आई बाबाच आहेत ना माझे? बघितलंस ना कशी बडबड करत होते. मी आता ठरवलंय, मी त्या घरी परत कधीही पाऊल ठेवणार नाहीये. कुठे जाणार आहेस तू? जाईन वाट नाही. एक एक मिनिट, हे बघ हे बघ आई. गुरु सर तू माझी काळजी करू नको. प्लीज शट अप, थोडा वेळ तोंड बंद ठेव आणि ऐक जरा मी काय सांगतो ते. ओके हे बघ, तू तू आजची रात्र आरतीकडे राहा, उद्या सकाळी बघू आपण काय ते. ती इथे राहते 5 मिनिटाच्या अंतरावर, आई बाबांनी तिच्या विचारलं आत्ता कशी काय आलीस तर त्यांना काय सांगू? सांग वाटेल ते काही सांग त्यांना, त्यांना म्हणून मी घरी गेले होते पण कुलूप होतं, काहीतरी सांग, आजची रात्र मॅनेज कर प्लीज. नको रे गुरु सर नको, मला आज कळलंय की या जगात कोणीही कोणाचं नसतं. माझ्या आई बाबांना माझी काळजी नाही, कोणाकडून मी काय अपेक्षा करू? चल तू माझ्या घरी चल, आई आहे घरी. नको, तुझा माझ्यामुळे ऑलरेडी खूप अपमान झालाय, नको. अगं बाई मग तू काय करणार काय आहेस? मी कुठल्या तरी लॉज वरती राहीन ना, माझ्याकडे आहेत पैसे. तू मॅड आहेस का? रात्री या अशा वेळी तू एकटी मुलगी लॉज वर सेफ आहे. आता मला कोण खाणार आहे? नाही नाही नाही, तुला कोणीही खाऊ शकत नाही, तेवढं डेअरिंगच कोणी करू शकत नाही, हे कळलं आहे ना मला. चल मी येतो तुझ्याबरोबर. नको चालेल, चला म्हणजे जगात थोडा तरी चांगुलपणा शिल्लक आहे याच्यावर थोडासा तरी विश्वास आहे. जायचं? कुठे जायचं? हा टावेल आणि हा साबण, मगाशी सांगितल्याप्रमाणे कळलं ना, 7:00 निघायचं, सेक्शन गरम आहे.
कसे बोलतात रे आई बाबा. मी ऍक्टिंग करणार होते म्हणजे काय वेश्या व्यवसाय करणार होते का? बास पुरे आता. कस आहे या आशा हॉटेलमध्ये तू एकटी राहणार होतीस? नाही नाही आपण सकाळी सकाळी माझ्या घरी जाऊया. होय हे बघ पौर्णिमा, तू समंजस मुलगी आहेस, पण कुठलाही डिसिजन घेताना मागचा पुढचा विचार करायला शिक. हे असे रागाच्या भरात घेतलेले डिसिजन्स कधी कधी आपल्याच मुळाशी येतात, लक्षात ठेव. कळतंय का? येस सर. हे काय तू उभं राहून बघतोयस, बोलतोयस, मी पण उभी राहते रात्रभर. बस बस सर बोल ना काहीतरी. ते अबडक तबडक तसलं काय नको प्लीज. तसंच दुसरंय. नाही प्लीज प्लीज, एखादी छान कन्सेप्ट सांग ना. आपल्या बाबतीत आत्ता जे सगळं घडतंय ती एक कॉन्सेप्टच आहे. दार उघडा पोलीस, दार उघडा लवकर. साहेब जाऊ द्या ना. गप्पे चला. बोला. मी देशपांडे, हिचा बाप. बसा. हो बोला. लाज आणले कार्टीनं. नाही हे पाय इन्स्पेक्टर, तुम्हाला काय कारवाई करायची ती करा, पण कृपा करून हे प्रकरण आमच्या घरापर्यंत आणू नका हो. हिच्या पाठी बहीण आहे एक. तो फोन आला होता आम्हाला घरी. साहेबांना भेटा तिकडे. काय झाले का इन्स्पेक्टर साहेब? तुम्हाला फोन केला होता ना. हो. अरे गुरु कशाला गेला होतास लॉजमध्ये तू? नशीब समजा मी अजून स्टेशन डायरीमध्ये नोंद नाही केली याची. साहेब मी थोडं बोलू का? ॲक्च्युली दोघेही मॅच्युअर्ड आहेत. तुम्ही कोण? मी प्रसाद, प्रसाद देशमाने, गुरुचा मित्र. नाही बरोबर आहे, दोघे मॅच्युअर्ड आहेत, पण अशा प्रकारे जेव्हा एखाद्या जोडप्याला आणलं जातं ना तर मॅटर प्रॉस्टिट्युशनचा तर नाही ना, किंवा मुलीवर जबरदस्ती तर झाली नाही ना, हे आम्हाला बघावं लागतं. कळलं नाही? तसलं काही नाही आहे साहेब, दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. हो आणि लग्न करणार आहेत ते. काय गुरु नाही सांगितलंस तू? कशाला सांगेल लोकांच्या मुली फिरवून सोडून द्यायच्या. आणि काहीतरीच काय बोलता माझ्या मुलाबद्दल? कोण तुम्ही? या कार्टीचा बाप. हे बघा, तुमची जर या दोघांच्या लग्नाला संमती नसेल तर काही हरकत नाही, मी लग्न लावून देते दोघांच. प्रसाद बॅग्स सामान ते आमचं घर छान आहे, वडिलांनी बांधलं.
माझी बॅग अरे थांब ना अरे मी घेतो थांब मला दे ना मी घेतो नाही राहू देतो घे ये प्रसाद यार तुला आयत्या वेळेस सुचलं म्हणून बरं झालं फायफे उडाली होती नाही तर खरंच सर आता टेन्शन गेलंय म्हणून ठीक आहे पण मला आता ते सगळं ना ड्रॅमॅटिक आणि थ्रिलिंग वाटतंय खूप मुस्कटात देऊ काय ये चल थांबा थांबा रे अरे आई आई हे काय आम्ही कुठलीही स्पर्धा जिंकलेली नाहीये पोलीस स्टेशन मधून येतोय आम्ही ठाऊक आहे लग्न झालं नाही अजून पण माझी होणारी सून पहिल्यांदा आपल्या घरात येते अरे ओवाळायला नको का ये ग तू वेडी आहेस का काही अरे चल चल आज चल 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 पौर्णिमा ये चल काय कर ये पौर्णिमा गुरु पौर्णिमा चल ना चल ये दे बॅग दे आणि प्रसाद थँक्स अ लॉट वेलकम वेलकम सी यू चल बाय बाय पौर्णिमा बाय सी यू बाय बाय चल बाय द वे गुरु मगाशी मला जे पोलीस स्टेशन मध्ये सुचलं ना त्यावर सिरियसली विचार करायला हरकत नाही आहे ए जाड्या तुझ्या आता ए गुड मॉर्निंग मॉर्निंग बस काकू थांबा मी घेते अग मी ठेवते ना मी घेते ना बसा बसा ठीक आहे ऐक पुढे काय पौर्णिमा तुला विचारते मी माहित नाही काकू पण मी ठरवेन काहीतरी नको ग बाई तू काही ठरवणार म्हणजे आगीतून फुपाट्यात जाणार तुझी मनस्थिती ठीक नाही आहे ना गुरु मला काहीही सुचत नाही आहे पण काकू तुम्ही खरंच काळजी करू नका जे घडायचं असतं ते घडतंच त्याला निमित्त हवं असतं फक्त ते मला काही माहीत नाही तुला स्थिर स्थावर करणं ही माझी नैतिक जबाबदारी समजते मी मी तुझ्या आईबाबांशी बोलते काकू प्लीज नको खरंच नको ते तुमचाही अपमान करायला पुढे मागे बघणार नाहीत अगं होऊ दे अपमान झाला तर पण जबाबदारीपासून पाठ नाही फिरवणार मी मलाच घरी जायचं नाही आहे माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे आता मी कुठेतरी पार्ट टाइम जॉब करेन आणि तोपर्यंत लेडीज हॉस्टेलमध्ये राहीन काहीच प्रॉब्लेम नाही आहे गुरु काय करायचं याचं अतिशहाण्या माणसाला काय सांगणार आपण सर हे बघ तुला कुठेही जॉब शोधायची गरज नाही आहे तू मला माझ्या कामात मदत कर मी तुला फार नाही पण बऱ्यापैकी देईन पैसे आणि पुढचा ठोस निर्णय होईपर्यंत तू इथेच राहायचं कुठेही जायचं नाही ओके कॉलेज नाहीये तुला आहे ना चल मी ड्रॉप करतो आलेच आले काकू गुरु ती किती नाही म्हणाली ना तरी पौर्णिमा आपल्या घरी राहते हे तिच्या घरच्यांना कळवायलाच हवं अरे उद्या त्याने आपल्यावरच कुभांड रचलं तर तू बघ काय ते नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही पौर्णिमाला तुमच्या घरी ठेवून घेतलं ऐकून आनंद वाटला मग आता काय तिचं लग्न लावून देणार आहात की नाही नाही त्या दोघांच्याही मनात तसं काही नाही आहे पण दोघांनी तर कबूल केलंय की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे अहो कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी होतं ते त्या दोघांना एक मिनिट हे बघा मी तुम्हाला स्पष्टच सांगतो गोडी गुलाबीनं बोलून जर पौर्णिमाला परत आमच्या घरी आणून सोडण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ते अशक्य आहे नाही ते तुम्ही तिला घरी घेऊन गेलात आता पुढे तिचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा मी काय म्हण विषय संपला क्या ड्रामा यार तेरी लाईफ में हो ग बरं झालं
काल रात्री तू माझ्या घरी नाही आलीस, नाहीतर हा सगळा ड्रामा मिस झाला असता. तुम्हाला मस्करी सुचते. अरे सिरियसली गुरु, पौर्णिमाचा इगो बाजूला ठेवला ना तर तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे रे. आणि मुख्य म्हणजे काकूलाही ती आवडली आहे. कम ऑन, आईला ती आवडली आहे म्हणून मी तिच्याशी लग्न करू? नाही, मी तिच्याकडे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कधी बघितलंच नाही आहे. अगं मग आता बघ. हे बघ, नो डाऊट गुरु सर तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. अगं पण तरुणच आहेत ना. आणि शेवटी आपल्याला काय हवं असतं, समजून घेणारा लाईफ पार्टनरच हवा असतो ना. पौर्णिमा, मनापासून सांग, तुला आवडत नाही गुरु सर? आवडतो. तसं नाही, माझं त्याच्या स्किल्सवरती आणि त्याच्या कलेवर प्रेम आहे. तुझी कला हे तुझं प्रेम आहे. मग तुझ्या प्रेमावर प्रेम करणारी मुलगी तुला अपेक्षित होती ना? पौर्णिमा तशीच मुलगी नाही आहे का? तू आमच्या घरात राहावंस अशी इच्छा आम्ही स्वतः तुझ्याजवळ व्यक्त केली. म्हणजे आम्ही तुझ्यावर उपकार करतोय अशी भावना मनात असेल ना? नाही काकू, अजिबात नाही, खरंच नाही. म्हणजे थोडं टेन्शन आलं होतं मला, पण काल तुम्ही ते ओवाळणीचं ताट घेऊन आलात ना, तेव्हा सगळं टेन्शन निघून गेलं. असं वाटलं की हीच खरी माझी माणसं आहेत. आम्ही तुझी माणसं कशी का? काकू, आजकाल कोण कोणासाठी एवढं करतं? सगळेजण आपापलं बघत असतात, कोणाला कोणाची काळजी नसते. गुरु सर सुद्धा मला असं म्हणू शकला असता की तू तुझं बघ, मला एकटं सोडू शकला असता, पण त्याने असं नाही केलं. आणि घरून पळून जाऊन 10 दिवस घराच्या बाहेर राहणारी मुलगी वाईट चालीची असेल असा विचार तुम्ही दोघांनीही नाही केला, म्हणून तुम्ही माझी माणसं. जो आपल्यातले गुणदोष बरोबर ओळखतो ना, तो अर्धी लढाई तिथेच जिंकतो, जशी पौर्णिमाने जिंकली. आई, तिला ना नक्की माहिती आहे तिला काय मिळवायचंय, आणि त्यासाठी जगाशी वैर पत्करायला ती तयार आहे. मला अशी माणसं आवडतात आणि म्हणून मी तिच्या पाठीशी उभा आहे. पण तिने जरा अति धाडस केलं असं वाटतं मला. अगं पण कुणासाठी? माझ्यासाठी, संपूर्ण टीमसाठी. आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो असं काहीतरी म्हणतात, तिच्यासाठी कदाचित हाच असेल. अर्थात प्रत्येकाला नशीब साथ देतच असं नाही. तेच तर म्हणायचंय मला, आज तू होतास म्हणून नसेल तेव्हा. मला फक्त कळू देत पौर्णिमा अडचणीमध्ये, मी जिथे असेन ना तिथून तिच्या मदतीसाठी जाणार हे नक्की. काकू खरं सांगू तुम्हाला, माझा देवावर जेवढा विश्वास नाही आहे ना, तेवढा विश्वास गुरुवर आहे. तो माझी साथ, रादर आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडू शकत नाही. अगं मग सरळ लग्नच का करत नाही तुम्ही दोघं? हे बघ, तो तुझ्या पाठीशी आहे, तू त्याच्या पाठीशी आहेस, हा पाठ शिवण्याचा खेळ हवा आहेस कशाला? आणि पाठीवर हात असण्यापेक्षा हातात हात असणं केव्हाही चांगलं, नाही का? एकच भीती होती माझ्या मनात. कसली? तुला लाजता येते की नाही ते? पण तीही दूर झाली. काय लाजते, छान लाजते. छान ग बाई. हॅलो, हे काय चाललंय काय? हा बघ आला, हा खरंच तुझ्या पाठीशी आहे. अगाई तुला विचारतोय, तुझं काय चाललंय? खालून वर, वरून खाली, पुन्हा वरती, काय चाललंय काय? अरे हट्टाला पेटली आहे, या घरात राहणार नाही म्हणते. काय? आता ते तुम्ही दोघं बघून घ्या काय ते, मी आपली पुढच्या तयारीला लागते. म्हणजे लग्न म्हटलं म्हणजे मग थोडी का कामं असतात घरात? आई तू काय बोलतीयस? अरे गुरुनी माझ्याशी लग्न नाही केलं तर मी या घरात राहणार नाही म्हणते. मी निघते. हा नाही, मी जाते रे, तयारी करायची ना मला. Oh, 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 oh
आपली अक्कू 20 वर्षांची होणार. उद्या पुन्हा तिला तुझी खूप आठवण येणार. ऑफकोर्स मलाही. पण काय करणार, डेस्टिनी.
झोपले अजून. चल नंतर येऊ आपण. थांब रे, हळू बोल ना, किती वसाड्या आवाजात बोलतोस. पोरी उठेल ना माझी. नंतर येऊया. थांब, आता बघ मी कशी उठवते तिला. झुराळ 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 अगं झुराळ 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 कुठे झुराळ अगं ते बघ ते बघ ते बघ झुराळ ते बघ तिकडे कुठे झुराळ झुराळ नाहीचे अजो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर अकू थँक्यू सावरी कुठली हॅपी बर्थडे थँक्यू लाडू माझं गिफ्ट काय हवंय एक मिनिट मी तुला जे देऊ शकेन असंच काहीतरी माग मम्मा कडून एक पप्पी हॅपी बर्थडे अक्कु थँक्यू मम्मा अगं चल आटप लवकर चल 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 ही पण आयशी चल सॉरी सॉरी आय कार्ड विसरले होते सॉरी ह्या बाबतीत ना अगदी तुझ्या मम्मावर गेलीस तिला ही वस्तू जागच्या जागी ठेवायचं माहितीच नव्हतं चल 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 Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Akansha. Happy birthday to you. Thank you. केक मस्त आहे. मस्त आहे ना केक? चल आकांक्षा तुला बर्थडे गिफ्ट काय पाहिजे आता आम्हाला सांग आम्ही सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्यूट करायचं ठरवलंय. ओ हॅलो हिला काय कमी आहे करोडपती बाप की इकलौती बेटी ओ शट अप शट अप असं काही नाही नो फेवर्स फ्रॉम डॅड कळलं ना या वर्षी मास्कॉम कम्प्लीट झालं ना की स्वतःच्याच कंपनीत ही क्रिएटिव्ह डिरेक्टर नो स्ट्रगल प्लीज असं काही नाहीये हो मी काही फेवर्स घेणार नाहीये डॅडो कडून सगळं मी करणार कष्ट करून माझं नशीब मी स्वतः घडवणार आय रिअली रिअली नीड युअर विशेस कारण मी जी कॉम्पिटिशन साठी शॉर्ट फिल्म पाठवली ना प्लीज प्रे करा की तीच जिंकू दे प्लीज ऑफकोर्स ऑफकोर्स बाय द वे गाईज तुम्हाला माहितीये का ही स्पर्धा जो कोणी जिंकेल ना त्याला एक वर्षासाठी बँकेकडून ऍड कॅम्पेन करण्याची संधी मिळणार आहे ओ वाव क्या बात आहे दॅट इज द चान्स टू प्रूव्ह माय सेल्फ बाय द वे एक मिनिट मी काहीतरी आणलं तुमच्यासाठी माझ्यासाठी असणार मला एकच मम्मासाठी चॉकलेट काढून घेऊ दे बाकी सगळी तुम्ही घ्या झालं झालं एक एक दोन किती किती चौकी आहे ए पप्पाला दे नाही पप्पाला दे नो न का मम्मासाठी ओ मम्मासाठी आहे Overall, this is the scenario. Okay? Fine. Good. We are planning to launch the product in July. Okay. Shoot kadhi plan karto is. What's your plan of action? Hey, Bagam. We'll shoot next month. Okay. Who's the model? For me, only one face. Who is she? Purnima. Are you sure? Yeah. Naimanji,
पौर्णिमा आपल्या प्रॉडक्टसाठी मिळाली तर नथिंग लाईक इट, पण विल शी वर्क विथ यू? लेट्स सी, विल ट्राय. ओके, लेट मी नो. या, शुअर. फोन करून बोलून घेतो. बोलतो, तरीही ऑप्शन्सचा विचार करून ठेव. फोन तर कर. गणपती बाप्पा, माझा मुलगा आणि सून खूप वर्षानंतर समोरासमोर येणार आहेत. त्या दोघात निवळ कामाबाबतचं कोरडं बोलणं न होता त्यांच्या मनाला पुन्हा एकदा प्रेमाची पालवी फुटू दे. माझ्या नातीकडे पाहून तरी एवढं कर बाप्पा. आले आले अज्जू. अगं अगं, काय करतेस काय करतेस काय तू? कुस्ती बिस्ती खेळतेस की काय म्हातारी आजीशी? हाडं मोडतील ना माझी. आणि काय ग, इतक्या उशिरापर्यंत झोपलेस? कॉलेजला दांडी आहे आणि आज मी खूप 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 खुश आहे, कारण 4 वाजता मम्मा आणि रेडू भेटणार आहेत आणि मी त्यांना भेटायला जाणार. डोकं बिकं फिरले की काय तुझं? का अगं, तू समोर गेलीस म्हणजे तुझी मम्मा. मी गपचूप जाणार आहे लपून छपून. ए ए ए, नाचणं थांबव आजी. आणि गपचूप लपून छपून म्हणजे नेमकं काय करणार आहेस ग? इकडे कसली हुशार आहेस ग तू. इवाळ मला पण नेना तुझ्या सोबत. नाही नाही नाही, ते तुला बघतील. अगं, माझ्या डोक्यात पण एक आयडिया आहे. चल तू बी घे अद्रक घे. चल चल तयार हो, पटकन. अगं, कुठून आणलेस मला तू? अगं, मेन एंट्रन्सने आलो असतो तर डॅडूने बघितलं नसतं का आपल्याला? अगं, पण मला ओळखलं थोडंच असतं. हे बघ ना, माझं गेट बघ ना जरा. नसतं ओळखलं त्यांनी. हे काय आहे? बरं झालं, चल. तू पण ना, चांगलं गेलो असतं पुढून. नसं ओळखलं त्यांनी, असं घेतलं असतं तोंडावर. काय काय, मला ओळखलं नसतं का अज्जू? हे काय, हे पण रस्ता आहे का यायचा? असू दे ग, झालं, थोडंसं राहिलं. दोनच स्टेप चढायचे. ये बाई, काय करणार? सरळ सरळ सरळ. ए मुला, थांब. अशी मोक्याची जागा आहे जिथून आम्ही कोणाला दिसणार नाही. काय हुआ? मोक्याची कुछ नाही कुछ नाही. अगं तू ये. अगं काय हे, अशी ओढतेस काय मला? ढकलून दे ना पाण्यात मी. हा, काम झाल्यावर ढकल, दोघे मिळून स्विमिंग करू. चल, त्याला काय विचारते, मी सांगते ना तुला. हे बघ, इकडे भेटणार. कुठे? इथे. आला का? नाही, दिसत नाही. कुठे नाही आला असू. उगीच आपण धावत धावत. मोठी आर्टिस्ट कोण समजणार? बायकोला भेटायचंय म्हणून किती आनंदात आहे तुझा टॅटू. बघ ना, एक नसबड उडतोय. अजू कप ग, दिवारो के भी कान होते कप. अगं, इथे कुठे दिवार आहे? आपण लोक झुडून बिघडून भेटे. अजू तुला काढले मी इकडे. अजू मम्माली मम्माली. सरपावसाची कधी तुझ्या चांदण्याची एका क्षणाची तरी
जगते भीन तो जसा सहवास तुझा हा तसा शब्दात सांगता नये हा क्षण दरवळे असा ऐकावी वाटते स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. बघत काय राहिलीस अशी, ज्या कामासाठी आलीस ते कर ना, फोटो काढायचेत ना, फोटो काढ ना बेटा. कशी आहेस पूर्णा? माझा नवरा मला पूर्ण म्हणायचा, इंडस्ट्रीत मला पौर्णिमा मॅडम म्हणतात. ओके, लेट्स कम टू द पॉइंट. पौर्णिमा मॅडम, दादू सांग ना. काय? तू मम्माला भेटलास ना आज? सांग ना काय झालं, सांग ना. हो, तू दोन गास खाऊन गेल. नाही, तू आधी सांग. अरे नाही भेटलो म्हणून सांगू नको सर, आम्हाला माहितीये सगळं. तुम्हाला काय माहिती आहे डॅडू? सस्पेन्स वाढवायचं नाही, लवकर सांग काय झालं ते. ओके ओके ओके, मी तुझ्या मम्माला भेटलो आणि तिने आपल्या कंपनीची ऑफर ऍक्सेप्टही केली आहे. ग्रेट, देव पावला. खरं तर मला वाटलं होतं मी ऍड डिरेक्ट केलेली तिला चालणार नाही, म्हणून मी तिला म्हणालो हवं असेल तर दुसरं कोणीतरी ऍड डिरेक्ट करेल. तशी ती म्हणाली. काय म्हणाली? म्हणाली, माणूस म्हणून मी कितीही वाईट असलो तरी डिरेक्टर म्हणून चांगला आहे. जाऊ दे रे, ती तुझ्याबरोबर काम करायला तयार झाली हेही नसे थोडके. तुमच्या भेटीतून काहीतरी चांगलं निष्पन्न होणार याची खात्री वाटत होती मला. झुडपात उभं राहून. कुठे उभं राहून? अज्जू पचकलीस तू. एक मिनिट, हे काय चाललं? हे काय डॅडू? आज ना आम्ही दोघे, तू गेला होतास तिकडे आलो होतो. तुम्ही दोघी तिकडे होता? हो. आणि इन केस तू मला बघितलंस तर ओळखू नयेस म्हणून अजूनही सलवार कमीज घातला होता. आई, तुम्ही दोघी म्हणजे कमाल आहात. तुम्ही काय कराल ना, तुमचा नेम नाही सिरियसली. आणि काय केलं काय तिकडे झुडपात उभं राहून? काय ग हे काय आता? हे केलं. डॅडू, रागवणार नसशील तर एक विचारू? विचार ना ग. मी या ऍडचा स्टोरी बोर्ड बघितलाय. मुलीचा रोल मी करू? प्लीज. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आय एम विशाल मॅम. तुम्ही ही साडी नेसलीत? मॅम, तुम्हाला तर ही साडी नेसायची होती. आधी नाही सांगतायत, मी आता चेंज नाही करणार. सॉरी मॅम. यस सर, कॉपीड. मॅम, सरांनी विचारलं तुम्हाला अजून किती वेळ लागेल? जेवढा वेळ तयार व्हायला लागतो तेवढा. ओके मॅम. एक मिनिट. जी मॅम. माझी को आर्टिस्ट कोण आहे? काय चेष्टा करताय मॅम? हा वेळ आहे का?
अरे माझ्या मुलीचा रोल कोण करतय? तुमचीच मुलगी करतेय आकांक्षा. मी ही ऍड नाही करू शकत गुरु. का? माझे को-आर्टिस्ट कोण आहे हे एकतर आधी मला कळवणार नव्हतं आणि ही को-आर्टिस्ट मला माझ्या डोळ्यासमोर नको. तुझी को-आर्टिस्ट कोण असणार ते तू नाही, आम्ही ठरवणार. अग्रीमेंट झालंय आपलं. फुल पेमेंटचा चेक इन ऍडव्हान्स घेतलायस तू. तुला काम करावंच लागेल. मी नाही करू शकत. मी चेक परत करेन. हे बघ पौर्णिमा, पौर्णिमा लिसन टू मी. हॅलो, हे बघ पौर्णिमा, बॅकअप. अगू शांतो बघू, शांतो बाळा. अगं किती त्रास करून घेशील स्वतःला असा. हे बघ, हे तू रडतेस आणि माझ्या काळजाला घरं पडतात. शांतू बेटा, शांतू, शांतू, शांतू बाळा. अजय माझं काय चुकलंय ग मला सांग ना. नाही बाळा, तुझं काही नाही चुकलं, खरंच काही नाही चुकलं. मम्मा माझं एवढा राग का करते? अगं पण मी तिला तिच्या डोळ्यासमोर पण नको असते असं काय? असं ना, सांग ना. हे बघ डॅडू आला तुझा, गप्प बस. डॅडू मला सांग ना, मला सांग. शांत, अजिबात रडायचं नाहीये. तू रडलेलं मला नाही सहन होत, तुला माहिती आहे. आणि उपाशी नाही राहायचं, कळलं? अजिबात उपाशी राहायचं नाही, खाऊन घे. शांत, तू खाल्लं नाहीस ना तर मी बोलणार नाही तुझ्याशी. आता तुला पण मी नकोशी झाली का? अरे नाही बच्चा, तू माझं सर्वस्व आहे, तुला माहिती आहे. मला सांग ना असं काय? मम्माच्या मनात माझ्यासाठी थोडीशी पण जागा का नाहीये? डॅडू तुला माहितीये ना माझे तिच्याकडून कसलेही एक्सपेक्टेशन नाहीयेत. तिला फक्त एकदा मम्मा म्हणून हाक मारायची, म्हणून मी तो रोल केला. आहे नो, मला माहितीये. तू 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 शांतपणे बस. नाही मला सांग. हो बस, मी सांगतो. डॅडू सांग ना. बस बस बस, हो हो हो, शांत शांत. आपल्या नशिबात काय आहे हे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे आपल्या हक्काचं जरी असलं तरी ते आपल्याला मिळालंच पाहिजे असा हट्टच नाही धरायचा. नशिबात नाही असं समजायचं आणि सोडून द्यायचं. शांत, शांत हो को. पौर्णिमा चांगली हँडसम अमाऊंट मिळत होती तुला. मरो होते पैसे. आता काय बोलू मी यावर? बँकेचं कर्ज आहे तुझ्यावर, विसर. आहे लक्षात माझ्या. नशीब. एक विचारू, आकांक्षा
दिसायला कशी आहे? काय ग, मी हल्ले का अपर्णा तिला बघून? सेम माझ्यासारखी दिसते, सेम. थांब, मी बघते. अपर्णा प्लीज एक्सक्यूज अस. या श्योर, निघतच होते मी. बाय, उद्या येते. बाय. तू चेक न्यायला आलास का? मी पाठवून दिला असता उद्याच. देते थांब. मी चेक घ्यायला आलो नाहीये. का वागलीस अशी? माझ्या मुलीला हर्ट करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू मला आधीच सांगितलं असतंस की आकांक्षा माझी को आर्टिस्ट आहे, तर मी ही ऍड एक्सेप्ट केलीच नसती. आकांक्षाने असं काय घोडं मारले का तुझं? शूटिंग पुरतं फक्त एकदा एकदा तिला तुझ्या समोर येऊन मम्मा अशी हाक मारायची होती. इतकी माफक इच्छा पुरी नाही होऊ दिलीस. मला कळत होत तुझ्या समोर तिला उभं करून मी खूप मोठी रिस्क घेतोय, मला माहित होत. पण माझं मन मला सांगत होत की तू इतकी निर्दयी असणार नाहीस. वाटलं पोटची मुलगी समोर बघून तुला आरशात बघितल्यासारखं वाटेल, हलेल आतमध्ये, भिडेल मनाला आणि या दगडाला पाझर फुटेल. नाही, खरच दगडच राहणार. एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही अक्कूच्या डोळ्यात तुझ्याविषयी फक्त प्रेमच दिसत. ज्या दिवशी प्रेमाच्या जागी तिरस्कार दिसेल, त्या दिवशी खरंच तू आमच्यासाठी या जगात नसशील. काय मॅडम, कालच्या दिवसभरात 3-4 वेळा कॉल केला मी तुम्हाला, तुम्ही फोन रिसीव्हच करत नाही. सॉरी, काल जरा गडबडीत होते. बोला, काय करायचं मग? सर, तुम्ही एवढे दिवस कोऑपरेट केलेत, अजून थोडी मुदत मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. हे बघा मॅडम, तुम्ही ज्याला कोऑपरेट करणं म्हणताय त्याला आमच्या बँकेचं मॅनेजमेंट फेवर करणं म्हणायला लागलंय. तरी पण आपल्याला काय करता येईल? बघतो. बट स्टील आय कॅन सजेस्ट यू वन थिंग. प्लीज. काय आहे? आमची बँक लवकरच एक नवीन ऍड कॅम्पेन सुरू करणार आहे. बीइंग अ सेलिब्रिटी अँड अ वंडरफुल ऍक्ट्रेस, तुम्ही आमच्या बँकेसाठी मॉडेलिंग कराल? हो, नक्की, मला आवडेल. गुड, दॅट्स गुड. मग मी तसा प्रस्ताव आजच पाठवून देतो मॅनेजमेंटकडे. लेट्स होप फॉर द बेस्ट. थँक्यू. आमच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार श्री गुरु कसबेकर आणि सौ पौर्णिमा कसबेकर हे अनेक वर्षांनंतर आपसातील मतभेद विसरून पुन्हा एकदा एका जाहिरातीनिमित्त एकत्र काम करणार होते. दोघांनी एकत्र येऊन काम करणं हे चाहत्यांचं स्वप्न होतं, पण आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. जेव्हा पौर्णिमाला कळलं की तिची मुलगी तिची सहकलाकार आहे, तेव्हा तिने जाहिरात करण्यास नकार दिला. यावर संतापून डिरेक्टर गुरु यांनी पौर्णिमाला सेटवरून हकलून दिलं. हॅलो, तू काय समजतो स्वतःला? हॅलो. हा, ऐकतोय. माझं वाटोळा करून अजून समाधान नाही झालं तुझं? काय झालं? तू मला तुझ्या सेटवरून हकलून दिलंस अशी बातमी कोणी पसरवली?
नाही पत्रकार आले होते बाईट साठी. आय जस्ट सेड नो कमेंट्स. खोट बोलू नकोस, हे तुझंच काम आहे. यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय मी. ए बाई, डोंट ट्राय माय पेशन्स. मीडियामध्ये टिकून राहण्यासाठी असल्या गॉसिपची गरज तुझ्यासारख्या आर्टिस्टला असेल, मला नाही. तुझ्याकडे येतील ना पत्रकार तेव्हा त्यांना सांग. मला फोन करून माझं प्रेशर नको वाढू. ओके काय झालं? पायावर धोंडा मरून घेतलंय ना. पाय अजून दुखतोय एवढंच झालंय. तो परवाचा रफ कट पाठवत राहा इकडे. गेट मी. ठीक आहे गुरु. तुला माझा राग येत असेल ना. इकडे आले तरी तीन तीन शिफ्ट मध्ये शूटिंग, आउटडोअरला गेले की महिनोन महिने तिकडेच. मला खूप आठवण येते तुझी, आईंची पण येते. पण काय करू मी. आय अंडरस्टँड, मी समजू शकतो पूर्ण. तू समजून घेतोस म्हणूनच मी शांतपणे काम करू शकते, कुठलाही प्रेशर न घेता. गुरु, मला इंडस्ट्री बाहेरचा नवरा मिळाला असता तर भांडणं झाली असते आमची रोज. खूप आनंदात होती दोघ एकमेकांना समजून सांभाळून घ्यायची. नाही, अगदीच गोड गोड नको म्हणून कधी कधी खोटे खोटे भांडायची सुद्धा. आणि मला घरात एकटं वाटू नये ना म्हणून मला सुद्धा म्हणायची त्यांच्यात. खूप मजा यायची. तुला सांगू, दृष्ट लागेल असा संसार होता त्यांचा. आणि झालंही तसंच. कामाच्या दगदगीमुळे पौर्णिमाचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पण गुरु मात्र तिची नीट काळजी घ्यायचा. चला चला चला, गेट अप गेट अप. नको ना गुरु. गरम आहे, पटकन संपून टाक. चल 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 चल. गुड गर्ल. संपवायचंय ना ते. मला मळमळतंय, मी नंतर पिते. ते गरमच पिण्यात मतलब आहे. दोन दोन मिनिटांनी पिते प्लीज. प्लीज किती काळजी घेशील माझी. तुला वेळ नाही स्वतःची काळजी घ्यायला, मग मीच बघणार ना. खाण्याची वेळ नाही, अपुरी झोप, तीन तीन शिफ्ट मध्ये काम करून काय अवस्था झाली तुझी. मग काय करू, काम बंद करू का? लगेच तू काम बंद कर असं म्हणत नाहीये मी. थोडी काळजी घे ना स्वतःची. थोबाड बघ केवढं उतरलंय. तू मला जवळ घे, मग मी एका मिनिटात बरी होईल. हो का? आलूया आलूया बच्चा. पूर्ण नाही, ऐक ऐक ऐक, दोन मिनिट ऐक. सिरियसली सांगतोय तुला, आत्ता हातामध्ये जेवढे प्रोजेक्ट्स आहेत ना तेवढे कम्प्लीट कर. येणारं नवीन काम काहीही घेऊ नकोस. थोडी चूजी राहा, वेळ दे थोडा स्वतःसाठी. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व दे. अँड दिस इज द करेक्ट टाइम. काय म्हणतोय? ओके ओके, आता घेशील जवळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप पूर्ण? हो. खोकला काही जात नाही अजून. डॉक्टर कडे जायचं का टाळतेस काही कळत नाही मला. जाते आस. मी धरून घेऊन जाते तुला, तशी तू नाही जायचीस. हे गरम गरम दूध घ्या आधी. हळद आणि जायफळ घातले.
माझा म्हातारीचा आपला घरगुती दवाखाना. गोड आहे म्हातारी. काय म्हणालीस? काय नाही, तुम्ही खूप गुंडू गुंडू आहात. काय, चल चल दूध घ्या आधी, गरम आहे. माझं ऐकशील? हो. नाही, बऱ्याच दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं ठरवते. आज बोलते. बोलू? बोला ना. अगं, 2 वर्ष उलटून गेलीत तुमच्या लग्नाला. या 2 वर्षात तुम्ही सगळं काही मिळवलं, म्हणजे नाव, प्रसिद्धी, पैसा. आता काही शिल्लक उरलं असं मला तरी नाही वाटत. तेव्हा काय? अगं, पाळणं हलू दे की घरात. पौर्णिमाने माझं म्हणणं काही फारस मनावर घेतलं असं दिसलं नाही, पण तुझ्या डॅडूनी मात्र मनावर घेतलं. चौकोनी नाही तर किमान त्रिकोणी कुटुंब असावं असं तुझ्या डॅडूलाही वाटू लागलं होतं. हे बघ, आपल्या वयामध्ये तसंही बऱ्यापैकी अंतर आहे. मूल होयला अजून थोडा उशीर केला तर माझं वाढतं वय बघता उद्या वडील म्हणून माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या मी कशा पुऱ्या करणार? मी आहे ना त्यासाठी. गुरु, मला तुझे इमोशन समजत आहेत. मी एवढंच म्हणते की आपण थोडा वेळ थांबू ना. अजून ऐक ना प्लीज, माझं आत्ता कुठे करिअर सुरू झालंय, मला छान छान रोल्स मिळत आहेत. तुला माहिती ना, एखादा चॅलेंजिंग रोल असला की तो मलाच विचारतात सगळ्यात आधी. एकदा बाळ झालं की हिरोईनचे रोल्स नाही येणार माझ्याकडे. नाही, म्हणजे मला मान्य आहे की बिंग ॲन ॲक्ट्रेस तू फिट दिसणं गरजेचं आहे, पण मग मेंटेन करण्यासाठी आता भरपूर साधनं आहेत पूर्ण. हो, पण एका बाळाची आई असा शिक्का बसतोच ना रे. कम ऑन पूर्ण, आय डोंट थिंक सो. आणि पूर्ण, एक लक्षात घे, तुझ्याकडे इंडस्ट्री, तुझा ऑडियन्स ग्लॅमरस नटी म्हणून नाही, एक उत्तम अभिनेत्री म्हणून बघतो. त्यामुळे तुझ्या इमेजला तडा वगैरे जाईल असं काही होणार नाहीच आहे. तुझा परफॉर्मन्स तुझा ॲसेट आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. गुरु चोप्रा साहेबांचं ते प्रोजेक्ट क्रॉसओव्हर, त्याच्यात त्यांनी मला लीडसाठी विचारलंय आणि आईन प्रेग्नन्सी शूट सुरू झाला तर मी काय करू? कम ऑन, त्या चोप्राचं काही सांगू नको मला, आपल्या लग्नापासून सांगतोय तो. 2 वर्ष झाली आता. सॉरी टू से, पण मला नाही वाटत ते प्रोजेक्ट कधी होईल. गुरु परंतु किंतु काही नको प्लीज. हे बघ, हातामध्ये जेवढे प्रोजेक्ट्स आहेत ना ते कम्प्लीट कर. गॅप घे, तुलाही गरज आहे विश्रांतीची. मस्तपैकी एक गुटगुटीत बाळ होते. दोन एक वर्षांनी कम बॅक कर ना. तुझ्या ऑडियन्स साठी ना तो मोस्ट अवेटेड कम बॅक असेल. गुरु म्हणतेस ना मला, मग एवढी गुरुदक्षिणा द्याच आम्हाला प्लीज. प्लीज 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 प्लीज. तास 2 तास तुझा डॅडू आणि मम्मा चर्चा करत होते. त्यांच्यात नेमकं काय प्लॅनिंग झालं मला माहित नाही, पण तुझ्या मम्माला दिवस गेले. गुरु, एक मिनिट, प्लीज. काय करतोयस? एक मिनिट. बोलतोय तिच्याशी, गप्पा मारतोय तिच्याशी. येस. कशावरून? तीच आहे. ती मला आता म्हणाली, पप्पा मी माझ्या सेम मम्मा सारखी आहे तुझ्यासारखी. हो का? सारं काही व्यवस्थित चालू होत. अगं, तुझं नाव काय ठेवायचं याची रोज एक नवी लिस्ट बनायची. खूप खुश होती दोघी.
आणि एक दिवशी त्या क्रॉस ओव्हर फिल्मच्या प्रोड्युसर चोप्राचा फोन आला. सर, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट आहे. मी 2 वर्ष थांबले या प्रोजेक्टसाठी. क्या है बेबी, हम लोग कितना भी तय कर ले, लेकिन जो बात होनी है वो उसी वक्त पर होती है. बरोबर है. हॉलीवुड में कदम रखना है, उसके लिए तैयारी तो करनी पड़ेगी. और जो बातें हैं उसके लिए वक्त भी गुजर जाता है ना. राइट. सो व्हेन आर वी प्लानिंग द स्केड्यूल? वी रोल फ्रॉम 17th मई अंटिल दिसंबर, टिल एंड ऑफ दिसंबर. ओके. या राइट. I think from next week, we can start a look test and all around Tuesday, Wednesday. Yeah, sure. Yeah. Yeah. Any problem, baby? Sir, maza kaam tumhi 3-4 mahinyat purna karu shakta? Kyo? Crossover project kuru. ज्याची 2 वर्ष मी डेस्परेटली वाट बघितली आणि आता ते मला करायला नाही मिळणार आहे. कॅन यू बिलीव्ह दिस? डेस्टिनी. डेस्टिनी? तूच म्हणतोस ना डेस्टिनी वगैरे काही नसतं. म्हणजे आता जे घडलंय आणि इथून पुढे जे घडणार आहे त्याला आपणच जबाबदार आहोत ना. तुला काय म्हणायचंय? गुरु, मी आत्ता माझ्या करिअरच्या पीकवर आहे. मी तुला सांगत होते की नाही, आत्ता चान्स नको घेऊया, आत्ता मूल नको नको. मला का कन्व्हिन्स केलंस? अरे, माझी वाट लागली, आता संपले मी. ए मॅडम, का तू वाटेल ते काय बोलते? आय अंडरस्टँड पूर्णा, तुझ्यातून खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी गेली आहे. त्याचं दुःख जेवढं तुला होतंय तेवढंच मलाही होतंय. आय नीड नॉट टू एक्सप्लेन. हे बघ पूर्ण, आपण दोघंही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. आपल्या भोवती प्रचंड ग्लॅमर आहे, पण त्या ग्लॅमरच्या पलीकडे जाऊ नये. तुझं माझं आपलं स्वतःचं असं एक वेगळं जग आहेस ना, ते विसरून कसं चालेल? नाही, ऐक ऐक, मी काय म्हणतोय, आपण आई वडील होण्याचा डिसिजन एकमेकांच्या भावना समजून घेऊन घ्यायचा का इतर लोकांच्या सोयीनुसार? मी काय म्हणते ते समजून घे ना गुरु, हाच तर उमेदीचा काळ आहे ना. अगं, पण हा काळ तुझ्यातून निसटूनच चाललाय, असं का वाटून घेतीयस तू? इट इज अ मॅटर ऑफ फ्यू मंथ्स, काही महिने फक्त, नंतर परत काम करणार आहेसच ना तू. पण ते आत्ता सारखं नसेल ना. म्हणजे? एका बाळाची आई. गुरु, मला हिरोईन म्हणून कोणी एक्सेप्ट नाही करणार. अच्छा, काही बोलतेस ना तू. पूर्ण, तू काही ग्लॅम गर्ल किंवा सौंदर्याचा ऍटम बॉम्ब म्हणून करिअर करत नाहीयेस. यू आर अन ऍक्ट्रेस, जेन्युइन ऍक्ट्रेस. आणि जेन्युइन ऍक्ट्रेसला इंडस्ट्रीमध्ये कधीही मरण नाही, यू नो. आणि ओके, समजा आपण मूल होऊ देण्याचा डिसिजन टाळलं असत, तरी किती टाळलं असत? म्हणजे काय? कम ऑन पूर्णा, कॉमन सेन्स आहे. तू काय आयुष्यभर हिरोईन चेच रोल करणार आहेस का? वाढत्या वयाप्रमाणे तुला रोल्स पण तसेच ऑफर केले जाणार. निसर्गाचा नियम आहे, कोणीही अपवाद नाही. आणि म्हणूनच त्या त्या वयात त्या त्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. त्या त्या वयात त्या त्या गोष्टी व्हायला पाहिजेत ना गुरु. राईट. गुरु, तुला सगळं कळतंय पण वळत नाही. इट्स हाय टाइम, प्लीज प्लीज मला समजून घे ना. हा माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे, ड्रीम रोल आहे माझ्यासाठी. ओके, मला तो करायचा आहे गुरु. मला प्लीज करू दे ना, प्लीज हा एक रोल करू दे मला. हवं तर मी आयुष्यभर तुझं ऐकेन, तू म्हणशील ते करीन, तू म्हणशील तसं वागेन. प्लीज मला करू. हो हो, तू कॅरी करतेयस. आपण आईबाप होणार ही वस्तुस्थिती आहे. आता काय करणार? मी अबॉर्शन करू. असं बोलताना जीभ चासरली नाही तुझी? अगं, साधी मुंगी मारायलाही न धजावणारी मी माझ्या लेखाचं आणि सुनेचं हाडामासाचं बाळ पाडायला कशी परवानगी देणार होते? खरं सांगायचं तर पौर्णिमाने हा निर्णय मनापासून नव्हता घेतला.
आमच्या मतांचा आदर केला तिने, पण त्यामुळे तिच्या मनाची घडी मात्र पार विस्कटून गेली. असं मॉडिफाय करायचं आहे आपल्याला. एवढी करते रे आज. मी आलो. हा दादा आलोच. ओ 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 काय झालं काय आ आ आ आ आ काय काय ओ काय. No, 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 no. Be a good girl. Good girl. Okay. किती वेळ चिरडती? थांबेस ना म्हणून बघायला आलो मी. सॉरी अरे, लक्षच नव्हतं माझं. इथेच तर होतीस की? हो, होते. मग नाही आलं अरे लक्षात. मी ऑडिशनच्या गडबडीत आहे ना. एक एक मिनिट पूर्णा, तुझं आपल्या मुलीकडे दुर्लक्ष होत आहे असं नाही वाटत आहे? होत असेल, पण मी ते मुद्दाम करत नाही. या म्हणण्याला काय अर्थ आहे पूर्णा? अर्थ तू आणि आई लावत बसा. माझं आयुष्य निरर्थक ठरू नये एवढाच प्रयत्न करते मी. नो डाऊट टू एक उत्तम अभिनेत्री आहेस. काय आहे, अक्कूची आजी गेलेली आहे देवळात, ती परत येईपर्यंत तू उत्तम आई असल्याचा अभिनय करू शकतेस का? बाकी सगळ्या गोष्टी शक्य आहेत मला, पण तिला पाचता येणं शक्य नाही ना मला. सो प्लीज वॅम ठरवतोस मला. किती वेळा पाजायचं दिवसात ना? बाटली भरून ठेवली मी पावडरचं दूध. मला पानं नाही फुटत, काय करू मी? जस्ट शट अप अँड गेट लॉस्ट. काय रे, काय झालं काय? पौर्णिमा काय काय झालं काय? ओ काय झालं रे? देवळामध्ये देवाची गरज असते ना, तशी या घरामध्ये सध्या तुझी गरज आहे. प्लीज तू घरामध्ये थांब हिच्यासाठी. हो बाबा, रडायचं नाही बाबा. ठीक आहे, अच्छाच तुम्ही प्रिंटची ऑर्डर द्या लॅबला. ठीक आहे, होऊन जाईल सर. पूर्णिमा. येस सर. ये. I'm really surprised to see you after 18 months. Far changes zale tujhat. Manje? Pehle wali wo chulbuli wali baat jo thi na tujhme, wo kahin kho si gayi hai. Sir, mi wazan kami karen kai problem nahi hai. Purnima, that is not the issue. Pan aai zalyanantar ji maturity chehra varti yete, tyacha kay karaycha? Sir, mi ek actress hai. कॅरेक्टरची रिक्वायरमेंट मी पूर्ण करू शकते. नो डाऊट अबाउट दॅट पूर्णिमा, आय एक्सेप्ट. बट व्हॉट अबाउट द ऑडियन्स? मला तुला डिसअपॉइंट करायचं नाही आहे, आय ट्रस्ट यू. पण या फिल्ममध्ये तुला लीड रोल देऊ शकत नाही. नेक्स्ट फिल्म जी येते त्याच्यात तुला हिरोईनचा मोठ्या बहिणीचा रोल नक्की देईन. आय थिंक यू मस्ट डू दॅट. बाय द वे, मुलीचं नाव काय ठेवलंस?
आकांक्षा. कॉफी घेशील थोड़ी? अक्की झोपली. अगे झोपतच नव्हती मी. मनापासून गुरु मानलं होतं तुला, मनापासून. माझ्याकडे तू जे मागितलंस इमोशनल होऊन मीही ते दिलं. आता सगळं गमावून बसले मी. असं का बोलतेस तू पौर्णिमा? तुम्ही प्लीज काही बोलू नका पौर्णिमा. आयुष्यभर तुम्ही चूल आणि मूल एवढंच बघितलंय, माझ्याकडूनही तेच एक्सपेक्ट करते. हे अति होतंय पौर्णिमा. तू जरा शांत राहू. का शांत राहू मी? इंडस्ट्रीमध्ये मुलींची लग्न होत नाहीत का? ऍक्ट्रेस म्हणून ती कधी आई होतच नाही. होत सगळं होत. हिला असं जगावेगळं काय करावं लागतंय? आता करावं लागणार आहे. करिअरच्या पीक वरती असताना तू मला एका मुलीची आई व्हायला भाग पडलंस. आता चॅलेंजिंग रोल्सच्या नावाखाली माझ्याकडे हिरोईनची बहीण, दोन मुलींची आई असे रोल्स येणार आहेत. दोघं एकमेकांचं करिअर मस्त घडवू, मजा करू असा विचार करून तुझा हात धरला होता. वांज नव्हते मी. दोन तीन वर्षांनी मूल दिलं असतं बाबा तुला. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना, तसं झालंय. माझं चुकलं. मूल नको या विचारावर मी ठाम राहायला पाहिजे होत. गोडगोड गोडगोड बोलून इमोशनल करून करून बलात्कार केलास माझा. तू चलला हे चुकलंच माझं. मी क्षमा मागितली, कहावया केली, अक्षरशः पाया पडलो तुझ्या मम्माच्या. त्या क्षणी घर सोडून गेली ती. सुरुवातीला मैत्रिणीकडे, मग भाड्याच्या घरात, पुढे कर्ज काढून स्वतःच घर घेतलं. मिळेल ती कामं करायला लागली. अभिमान नाही सोडला. पण का सोडायचा? डाडू सॉरी टू से दिस, पण ऑनेस्टली तेव्हा मी जन्माला याची खरंच गरज नव्हती. मला माहितीये मी लहान आहे, पण मला एवढं नक्की कळतं की मूल होणं हा डिसिजन नवरा आणि बायकोचा मिळून असतो. माझ्या बाबतीत तसं नाही झालं.
मग नॅचरली मम्मा माझा राग करणारच ना. डॅडो कुठलाही ह्युमन बिंग चांगला किंवा वाईट नसतो. तो त्या त्या सिच्युएशनमध्ये जसा वागतो ना, लोक त्याला तसं जज करतात. अगं किती समजूतदार झालीस तू अक्कू. हो की नाही? मग दोघांनी माझं एक ऐकायचं. आपण सगळ्यांनी इन्क्लुडिंग मम्मा जे झालं ते आता विसरून जाऊया. तिला आत्ता सगळ्यात जास्त आपली गरज आहे. यू नीड टू हेल्प हर डॅड. हो बच्चा, आपण करूया ना मदत नक्की. खरंच? देव करू आपण पुढे केलेला हात दिंदीछीड करू नये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठेवा. सावकाश सावकाश. काय ठरवलंस? तेच जे अक्कूला वाटतंय. आई खोटं कशाला बोलू? इतक्या वर्षात मी ही पौर्णिमेला मिस करतोच आहे ना. खरं सांगू, तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आलात ना, तर हत्तीवरून साखर वाटेन मी. डॅडू! डॅडू! अगं काय 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 झालंय का? मी जी फिल्म पाठवली होती ना शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनला, ती बेस्ट फिल्म म्हणून सिलेक्ट झाली आहे. काय सांगतेस? वाव, मेनी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वा, म्हणजे आता माझी अक्कू डॅडूच्या मदतीशिवाय स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी डॅडूची, आजूची आणि मम्माची अक्कू आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. मी पौर्णिमा बोलते, कसबेकर. लोन डिपार्टमेंटला ट्रान्सफर करून द्याल प्लीज. गुड मॉर्निंग सर, मी पौर्णिमा बोलते, कसबेकर. सर, माझ्या लोन अकाउंटला 20 लाख रुपये कसे ट्रान्सफर झाले? कुणी? सांगितलं तू आल्याचं? आश्चर्य वाटलं असेल तुला. नाही, मी एक्सपेक्ट करत होतो तुला. बस ना. माझ्या लोन अकाउंट मध्ये 20 लाख रुपये भरलेस कुठल्या नात्यानी? माझ्या मुलीची अय्या नात्यानं. मी तिला कधीही माझी मुलगी मानलेलं नाहीये. तुझी ही चूक तू सुधारू शकतेस अजूनही. हे बघ, तुला कमी लेखण्यासाठी तुझ्या अकाउंटला पैसे भरलेले नाहीयेत. मी डोंट थिंक मी दॅट वे. दुसरं काय कारण असू शकतं? ऐकणारे शांतपणे. प्रचंड हट्टी आहेस तू. बेअब्रूहून त्यातून सावरू नाही शकलीस तर उद्या आत्महत्या करायलाही मागे पुढे पाहणार नाहीस तू. जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिचा असा दुर्दैवी अंत व्हायला नकोय मला. झालं नाही असं काही आपको कधी माफ करणार नाही मला. फार काही करत नाहीये मी. तुझ्या हक्काचं दिलंय तुला. लग्न झालेली अभिनेत्री एका बाळाची आहे अशी तुझी इमेज व्हायला मी कारणीभूत आहे. त्या इमेजमुळे तुझ्या हातातनं महत्वाचे प्रोजेक्ट्स गेले हा तुझा जो आरोप आहे मान्य आहे मला.
झालंय व्यक्तिगत खूप नुकसान झालंय तुझं माझ्यामुळे. नुकसान भरपाई समज. आणि दुसरं तुझं ऋण माझ्यावर म्हणजे माझी आकांक्षा तू मला दिलीस. नाही मी याची परतफेड कधीच नाही करू शकत. सो प्लीज मी हे जे काही करतोय किंवा करायची इच्छा आहे त्याचा मोकळ्या मनानं स्वीकार कर. तू ये ना एक मिनिट जरा बस ना. मला एक अत्यंत आनंदाची बातमी तुला सांगायची. प्लीज बस ना. आपली अक्कू डिरेक्टर होतीये. कॅन यू बिलीव्ह दिस? तिला इंडिपेंडंट फिल्म करायला मिळाली आहे. बँकेच्या कॉम्पिटिशनमध्ये ती पहिली आली आणि आता बँक तिला फिल्म करायला देते. येस. हा बँकेच्या लॉयल्टीचा प्रश्न आहे. एथिकली चुकीचं ठरेल ते. आकांक्षा कॉम्पिटिशनची विनर आहे. बँक तिला कमिटेड आहे त्यामुळे बँकेची ऍड कॅम्पेन तीच डिरेक्ट करणार. बाय द वे एक वेल विशर म्हणून आय वुड लाईक टू सजेस्ट यू वन थिंग इफ यू डोंट माइंड. काय आहे प्रोफेशन आणि रिलेशन यांची गल्लत करू नका. वॉच सेपरेटली. तुझ्या मम्माला काम करता यावं म्हणून तू माघार घ्यायची काही गरज नाहीये. बी प्रोफेशनल. आता कुठे तुझ्या करिअरची सुरुवात होतीये. विसरुनी क्षणसुनी तू नव्याने भेटना. पौर्णिमा तुझा तू ओढवून घेतलेला एकटेपणाना मला नाही बघवते आता. सांडले सुख किती वेचुनी तू आणना. आणि आकांक्षाला सोडून तू निघून आलीस. बरीच वर्ष झाले ना त्याला. 18. इतक्या वर्षांमध्ये तुम्हा दोघांच्याही मनात डिवोर्सचा साधा विचारही आला नाही. अगं मग जे ना आता कधी तुटलंच नाहीये ते पुन्हा नव्याने घट्ट बांधून ठेवायला काय हरकत आहे. डाडू पण तू असणारस ना माझ्या बरोबर. ऑफकोर्स असणार आहे. फक्त आणि फक्त तुला तुझ्या मामा सोबत काम करताना पाहायला. दिवस
पीछे ले पीछे ले। इस स्पीड में सांगे ना। ठीक है मैं खाली के थोड़ा खाली। दात दोन्ही लांब ठेवा ना। एका कोपऱ्याला आणि एका कोपऱ्याला। हे असं ठीक आहे। हां आणि त्याच्या मध्ये मॅगझिन ठेव। बरं। कवी दो गेटवे ला इधर। प्रशांत सर पानी काला कपड़ा लगा उसको। स्क्रिप्ट घेऊन जा। ओके या साइडला रेडी आहे। हां मॅडम बस का सर। बस सर पानी बस। भीती वाटते खूप। अक्कू अक्कू कूल ओके। बँकेच्या कॉन्ट्रॅक्टच्या पॉलिसीनुसार स्क्रिप्ट आधी डिस्क्लोज करायचं नव्हतं। मग मला आत्ता स्क्रिप्ट पाठवलं आहे आलो नो कशी रिॲक्ट करणार आहे ते। रिलॅक्स गुड मॉर्निंग मॅम। मॅम आ स्क्रिप्ट मॅम। दोनच हात आहेत मला। सॉरी मॅम। थँक्यू। नाती जोडणारी बँक। अरे अरे ओ अजून एक। सॉरी सर लाईट आ जाएगा पाच मिनिट। नाही इट्स ओके इट्स ओके। किती छान वाटतंय। इट इज सो रोमॅन्टिक। पूर्णा या पूर्णामुळे या गुरुला पूर्णत्व आलं। पूर्णा हम दो तुम आपले किती। लग्नानंतर नॉर्मली दोनाचे चार होतात ना। चार पुरे। एक मिनिट तू कशाबद्दल बोलतोस। आपल्या मुलांबद्दल। नाही शेजाऱ्यांच्या मॅडम्स तू पण ना। गुरु चोप्राजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना। तो क्रॉस ओव्हर प्रोजेक्ट कधीही सुरू होऊ शकतो। दोन वर्ष थांबूया ना प्लीज। थांबूया ना पण चोप्राने किसही करू नका असं तर सांगितलं नाहीये ना। मॅम कॉफी। पौर्णिमा राग थुकून टाक ग। हवं तर गुरुच्या वतीनं आता मी माफी मागते तुझी। तुझ्यासमोर पदर पसरते मी। मुलीला असं टाकून एकटी नको राहूस तू। अगं ती अगदी सारखी आई 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 करत असते। तिला आजी म्हणायला शिकवा आता। केवढी गुरमी आहे ग तुला। गुरमी नाही आहे जिद्द आहे माझी। मला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही आहे। कोणाच्याही सपोर्टशिवाय मला हवं तेवढं यश मी मिळवून दाखवते की नाही बघतो। नाही दाखवशील दाखवशील। तुझ्या अभिनयाचा झेंडा साता समुद्रा पार फडकवशील। पण ना एक लक्षात ठेव मुळात जो आर्टिस्ट सेन्सिटिव्ह नाही ज्याच्या ठाई ठाई अहंकार भरलेला आहे असा कलाकार फक्त भिंतीवरचा पोस्टर बनून राहतो। रिस्पेक्टेबिलिटी आदर्श कलाकार अशी मान्यता नाही मिळत त्याला जी कधी काळी हवी होती तुला।
आई चल. अरे पण आणि एक आपली मुलगी आय हेट यू मम्मा असं कधीही म्हणू शकणार नाही असेच संस्कार करू आम्ही तिच्यावर. उपरती झाली यावंस वाटलं घरी दरवाजा उघडाय तुझंच घर आहे. नात तोडायला नाही ग जोडायलाच आवडतं आम्हाला. मॅम शॉर्ट रेडी आहे. गुड मॉर्निंग मॅम. स्क्रिप्ट कोणाचं आहे? माझं आहे. तुम्हाला आवडलं नसेल तर आपण बँकेच्या ऑथॉरिटीजला सांगून चेंज करू शकतो. एक सजेशन आहे. बोला ना. माझ्या घराचे दरवाजे सदैव माझ्यासाठी उघडे आहेत आणि मी मनापासून घरी परत जाते. तो सीन करूया पहिला. मौनात स्वर तुझा
स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा